ってようか。おう、嫌な。नमस्ते मॅडम, आजच वर्तमानपत्रामध्ये आपल्या कॉलेजची जाहिरात वाचली विवो कोर्स बद्दल. तर माझा मुलगा अजय नुकताच 12वी पास झाला, तर आम्हाला आपल्याकडे कुठले कुठले विवोची कोर्सेस आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी. अच्छा, विवो कोर्स हा AICTE अप्रूव्ड आहे, UGC अप्रूव्ड, महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी यांची मान्यता प्राप्त हा कोर्स आहे. हा बीकॉम कोर्स चालू करण्यामागे सरकारचं हे उद्देश आहे की स्किल बेस्ड इंजिनियर्स एम्प्लॉईज तयार व्हायला पाहिजे. तर आपल्याकडे बीई आणि बीटेक या डिग्रीज तर आहेत, बट परंतु मॅडम माझं तर बीए 12वी सायन्स, मतलब बीई बीटेकला 12वी सायन्स आणि सीईटी द्यावा लागते. हो, बरोबर आहे. आणि मी 12वी कॉमर्स केले तर मी पात्र आहे का? हो. तर या कोर्स मध्ये कोणती पण शाखा असू दे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ही शाखा असली तरी सुद्धा तुम्ही या बीकॉम कोर्स मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर याच्यासाठी फक्त तुम्हाला कमी 50% कमी जरी गुण असतील तरी सुद्धा तुम्ही या बीकॉम मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर मॅम याचा कालावधी किती आहे? याचा कालावधी याला 3 वर्ष आहे. पण याच्यामध्ये एक नवीन गोष्ट अशी आहे की तुम्हाला समजा 1 वर्ष झालं आणि काही कारणासह हा कोर्स सोडावा लागला तरी सुद्धा तुम्हाला 1 वर्षाचा डिप्लोमा सर्टिफिकेट मिळते. 2 वर्ष जर तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्हाला ऍडव्हान्स डिप्लोमा सर्टिफिकेट मिळतं आणि 3 वर्षाचा जर कोर्स केला तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळते. आणि ही डिग्री जी आहे ही इक्विव्हॅलंट टू बीई आणि बीटेक असणार आहे. मॅडम आपल्याला याला मान्यता आहे का कोणाची? हो, आपल्याला ही जी मान्यता दिलेली आहे की AICTE अप्रूव्ड कोर्स असल्यामुळे याला याची मान्यता आपल्याला मिळालेली आहे. हे सगळं ठीक आहे मॅडम, पण याला पुढे सरकारी नोकरीमध्ये हा कोर्स केल्यानंतर काही फायदा होऊ शकतो का? हो, नक्कीच. त्याला गव्हर्नमेंट जॉब नक्कीच मिळेल, जसं की MPSC, UPSC या परीक्षांमध्ये तो पात्र असणार आहे, कारण की हा कोर्स हा बीई आणि बीटेक याच्या इक्विव्हॅलंट असणार आहे. एवढंच नाही तर तो प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा काम करू शकतो. आपल्या कॉलेजचं म्हणजे PCET पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांचं कॉमन प्लेसमेंट सेल आहे. या सेलमधून आपण विद्यार्थ्यांना 100% नोकरी देण्याची हमी देत आहोत. या सेलमध्ये आपण वेगवेगळ्या कंपनीज आपल्याकडे येतात आणि त्या स्टुडंटला रिक्रूट करतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज अशा आहेत की टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, L&T, JCB अशासारख्या खूप कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये 100% स्टुडंटला नोकरी मिळते. फक्त नोकरीच नाही तर ह्या स्किल बेस्ड कोर्स आहे, त्याच्यामुळे तो स्वतःचा सुद्धा नवीन एक व्यवसाय चालू करू शकतो आणि त्या व्यवसायामध्ये इतर स्टुडंटला किंवा इतर लोकांना सुद्धा तो रोजगार देऊ शकतो. एवढंच नाही तर तो अजून त्याला सपोज पुढे घ्यायचं असेल एज्युकेशन तर तो हायर डिग्री म्हणजे मास्टर डिग्री सुद्धा करू शकतो. आपल्या महाविद्यालयामध्ये कुठकुठले कोर्सेस आहेत? आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्स आहेत, ते फुल टाइम कोर्सेस आहेत, जसे की ग्राफिक्स अँड मल्टीमीडिया, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, तसेच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, इंडस्ट्रियल टूल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग, अशा प्रकारचे आपल्याकडे टोटल 8 कोर्सेस आहे. या 8 पैकी तुम्ही कोणत्याही कोर्सला पात्र आहात. अरे वा, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग पण आहे. मला लहानपणापासूनच गाड्यांची आवड आहे. अरे वा, मग आपण कन्फर्म करायचं का ऍडमिशन ऑटोमोबाईल सर्व्हिसिंगला? हो हो, नक्कीच. धन्यवाद मॅडम, आपण दिलेली मला सर्व माहिती कळालेली आहे. मी बाहेर जाऊन माझ्या सर्व मित्रांना विवो कोर्स बद्दल सर्व माहिती देणार आहे. आणि थँक्यू. थँक्यू. थँक्यू.